आम्ही माननीय उद्धव ठाकरे यांनी या राज्याचं नेतृत्व करावं या भूमिकेत आहोत. बरं, ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी अमित शहा यांनी महाराष्ट्रामध्ये गद्दारी घडवून बेमानांच्या हातात सूत्र दिली आणि उद्धव साहेबांसारख्या एका सभ्य संयमी माणसाला मुख्यमंत्री पदावरून दूर केलं, आमच्या काळजामध्ये झालेला घाव आहे तो आम्हाला भरून काढायचा असेल तर आम्हाला उद्धव साहेबांना, आमचं व्यक्तिगत शिवसेना नेता म्हणून शिवसैनिक म्हणून कधी आम्ही त्या दृष्टीनं पाहत नाही. मुख्यमंत्री होणार आहे पवार साहेबांनी जर त्या ठिकाणी शिवसेनेचं मुख्यमंत्री करायचं जाहीर केलं आणि संजय राऊतांचं नाव घेतलं तर संजय राऊत मुख्यमंत्री होणार का? आम्ही माननीय उद्धव ठाकरे यांनी या राज्याचं नेतृत्व करावं या भूमिकेत आहोत. बरं, आणि आमचा सगळ्यांचा संघर्ष त्यासाठीच आहे. ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी अमित शहा यांनी महाराष्ट्रामध्ये गद्दारी घडवून बेमानांच्या हातात सूत्र दिली आणि उद्धव साहेबांसारख्या एका सभ्य संयमी माणसाला मुख्यमंत्री पदावरून दूर केलं, आमच्या काळजामध्ये झालेला घाव आहे तो आम्हाला भरून काढायचा असेल तर आम्हाला उद्धव साहेबांना, आमचं व्यक्तिगत शिवसेना नेता म्हणून शिवसैनिक म्हणून कधी आम्ही त्या दृष्टीनं पाहत नाही. बाळासाहेब ठाकरेंना जे आम्हाला दिलं आहे ते भरपूर आहे, बरं का, अजीर्ण आहे त्याचं. म्हणजे तुम्हाला अपेक्षा नाही? महायुतीची मंत्री आहेत, आमदार बहुतांश महायुतीची आहे, निवडणुका जवळ येत आहेत आणि मीडियाला मोठ्या प्रमाणात पाकिटं त्यांनी सुरू केलेली आहे, आमिषं दिली जात आहेत. तुम्ही एक संपादक आहात तर तुम्ही काय बोलाल यावर? अडीच वर्षामध्ये या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खोके संस्कृती आणि पाकिट संस्कृती जास्त वाढली. आमदार खासदार पदाधिकाऱ्यांसाठी खोके आले, ही भाषा कधी या राज्यात आली नव्हती. आणि नरेंद्र मोदींनी या देशातला मीडिया विकत घेण्याची नवीन परंपरा सुरू केली. मीडिया, संपूर्ण मीडिया, म्हणजे कंपन्याच्या कंपन्या मीडियाच्या विकत घ्यायच्या, मालकांना विकत घ्यायचं आणि मग खालचे लोक त्याच संस्कृतीला अनुसरून पत्रकारांना, जिल्हा प्रतिनिधींना, संपादकांना विकत घेण्याचा प्रयत्न करतात. पण महाराष्ट्राला पत्रकारितेची मोठी परंपरा आहे. आम्ही जेव्हा सांगतो हा महाराष्ट्र आहे, टिळक, आगरकर, चिपळूणकर, बाळशास्त्री जांभेकर, आचार्य अत्रे, बाळासाहेब ठाकरे अशी एक मोठी परंपरा आहे आणि या राज्यातला पत्रकार या पाकिट संस्कृतीखाली दबला जाणार नाही अशी मला खात्री आहे.